नमस्कार, मी दीपक दराडे, न्यूज इनमध्ये आपलं स्वागत. पुलवामा या ठिकाणी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांचा बदला आज भारतानं घेतला. भारतीय वायुसेनेची 12 मिराज 2000 जातीची विमानं पाकिस्तानमध्ये घुसली आणि दहशतवाद्यांच्या तळांवर त्यांनी बॉम्बचा वर्षाव केला. यामध्ये 350 अतिरेकींचा खात्मा झाला. देशभर या घटनेचा जल्लोष व्यक्त केला जातोय आणि पुण्यातही हा जल्लोष सुरू आहे. आमच्या प्रतिनिधीने पुण्यातील काही व्यक्तींशी संवाद साधत या संदर्भात त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. बघूयात या संदर्भातील ही बातमी. भारताच्या वायुसेनेने आज पहाटे पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेकी तळे उद्ध्वस्त केले आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया आज आपण येथे जाणून घेणार आहोत. काल रात्री पाकिस्तानवरती जो भारतीय एअरफोर्सने जो हल्ला केलेला आहे, त्यात प्रथमतः पंतप्रधानांचं अभिनंदन आणि एअरफोर्सचं अभिनंदन. कारण इतके दिवस पाकिस्तानला असं वाटत होतं की भारत काही करू शकत नाही आहे, तर आता तो भारत राहिलेला नाही आहे आणि आता भारत बदलला आहे. भारताची तरुण पिढी बदलली, सगळे विचार बदललेत. पंतप्रधान सगळेच लोक नवीन आलेल्यामुळं हा विचार आहे आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो की आम्ही भारतासारख्या देशामध्ये राहतो आहे. आणि इथून पुढे पाकिस्तान जर असं काही करणार असेल तर त्याचं 10 पटीने आम्ही हल्ले करायला पाहिजे भारतानं, अशी आमची भूमिका आहे. सर्वप्रथम भारत माता की जय. आज जो पाकिस्तानला जे उत्तर दिलं आपण, त्या उत्तराची खूप खरं तर खूप पहिल्यापासून गरज होती. थोडा उशीर झाला पण ठीक आहे, उशीर पण झाला तर तो चांगला झालेला आहे. आणि त्यांची जी हानी झाली आहे त्याची त्यांनी ती मान्यता पण दिलेली लगेच, जेणेकरून आपले विरोधी पक्षांनी परत पुरावे मागू नयेत, त्याचं आपल्याला एक ते बेनिफिट झालेलं आहे. पंतप्रधान मोदींचं अभिनंदन, भारतीय वायुदलाचं पण अभिनंदन. आज भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जे एअर स्ट्राईक केले आहे, त्याबाबत तुम्हाला काय वाटतं? जसे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पुलवामामध्ये आपले 44 जवान शहीद झालेले आहेत आणि ते आपल्यासाठी खूपच दुःखद समाचार आहे. आणि जे आज इंडियाने केलं त्यावर आम्हाला खूपच गर्व आहे. आपल्या वायुसेनानी जेवढाही हमला केला ते म्हणजे एक कमबॅक म्हणून आपण सांगू शकतो की आपल्या भारताने त्यांना दाखवलं की आपले भारतीय म्हणजे वायुसेना किंवा जर नेव्ही असेल किंवाही ते आर्मी असेल की सगळे तेवढे एलिजिबल आहेत की ते सगळ्यांना म्हणजे जर आपल्यावर काही झालं तर आम्ही परत त्यांना उत्तर देऊ शकतो. आपको क्या लगता है इसके बारे में? एक्चुअली आई वॉज वेटिंग फॉर दिस डे, तो अच्छा लगा कि ये हुआ अभी एंड आई कंग्रेचुलेट ऑल द डिफेंस फोर्सेस. तुमच्या काय प्रतिक्रिया? वी आर रियली हॅपी अबाउट इट अँड वी सल्यूट द इंडियन आर्मी, द एअरफोर्स अँड द नेव्हल. बहुत खुशी हो रही है कि ये सब हुआ. हमें पहले से ही लग रहा था कि कुछ तो होना चाहिए इसके पुलवामा अटैक के बाद, लेकिन अब जब किया है तो बहुत गर्व हो रहा है आर्मी पे. तुम्हाला काय वाटतं? पहिल्यांदा तर मी भारतीय आपली वायुसेनाला मी अभिनंदन करतो की त्यांनी पाकिस्तानमध्ये घुसून हमला केला. आज भारताने केलेल्या एअर स्ट्राईकबद्दल स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या आहेत. कॅमेरामॅन हनुमंत शिंदेसोबत मी दिव्या कुंतम, न्यूज इन पुणे.